नमस्कार मित्रांनो, व्हायरल फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका गायकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या गाण्याच्या आवाजावर सर्वांची मने जिंकली आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गेल्या काही वर्षापासून आपल्या गाण्याच्या आवाजातून लोकांची मने जिंकणारा आणि ठाणे बँडसोबत स्वतःचे नाव गाजवणारा गायक, त्याचे नाव जगदीश पाटील आहे. त्याचा जन्म महाराष्ट्रातील ठाणे येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. तो आईवडिलांना शेतकरी कामात मदत करायचा. जगदीश पाटील आपल्या मुलाखतीत सांगतो की अगोदर तो स्टुडिओमध्ये न जाता गाणी बोलत असे, परंतु एके दिवशी त्याला मुंबई येथे स्टुडिओमध्ये गाणी बोलण्यास बोलवले होते. जगदीश पाटील म्हणतो की मी खूप घाबरलो होतो की त्या अगोदर मी स्टुडिओमध्ये गाणी बोललेलो नव्हतो आणि मुंबई म्हटली तर त्याचवेळी माझ्यासाठी नवीन परिसर होता. म्हणून मी मनात धैर्य ठेवून देवाचे नाव घेऊन स्टुडिओमध्ये गाणी रेकॉर्डिंगसाठी गेलो आणि माझा प्रवास सुरू झाला. जगदीश पाटील देवदेवतांची कोलीगीते आणि लग्नगीती म्हणत असे. जगदीश पाटील एकवीर आहे, जीवधानी माता तसेच साईबाबाची गाणी बोललेला आहे. तो म्हणत असे की साईबाबाची गाणी म्हणताना मला खूपच आनंद व्हायचा, कारण साईबाबांच्या दरबारात सर्व लोक भेदभाव न करता एकीने साईबाबांच्या दर्शनाला येत असत. रसिकाच्या लग्नात हे जगदीश पाटीलचे सर्वात लोकप्रिय गाणे आहे. त्यानंतर चांदणं चांदणं झाली रात, बैलगाडी सजली ग, तुला खांद्यावर घेईन ग, असे अनेक गाणी त्यांची लोकप्रिय गाणी आहेत. गावानं बिल्डर आलेला या गाण्यातून जगदीश पाटील यांनी लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात की लोक जमिनी विकतात आणि बिल्डर त्या जमिनी घेऊन बिल्डिंग बांधतात. त्यामुळे लोक गावाचा विकास होतो, पण जमिनी विकून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरून भावा बहिणींची भांडणे होतात आणि नातेसंबंध कायमचे बिघडतात. म्हणून जगदीश पाटील यांनी गावानं बिल्डर आला या गाण्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ठाणे बँडला सुद्धा प्रसिद्धी मिळाली. जगदीश पाटील म्हणतो, मनात जिद्द असेल तर कोणते काम अवघड नसते, म्हणून प्रयत्न करत राहा आणि आपले ध्येय गाठवा. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.